नमस्कार मित्रांनो, मी सुषमा विलेरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एस फॉर सुषमा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया। पुरण बाहेर न येता अगदी मऊसूत पुरणपोळी कशी बनवता येईल त्याची रेसिपी आज बघणार आहोत। चला तर मग साहित्य बघून घेऊया। इथे मी साहित्य घेतलं आहे पाव किलो चना डाळ, अर्धा पाव गूळ, अर्धा किलो मैदा, वेलची पावडर, तूप, हळद, सवीपुरतं मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला कुकरमध्ये आपण जी डाळ घेतली आहे ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळीमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जे जेवणामध्ये तेल वापरतो ते 1 चमचा घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ मऊ शिजते, त्याचबरोबर जेव्हा कुकरची शिट्टी होते तेव्हा पाणी बाहेर येण्याची भीती नसते। कुकरचं झाकण लावून घेऊया। गॅसवर कुकर ठेवून 5-6 शिट्ट्या करून घेऊया। सहा शिट्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे। कुकर आपण थंड होईपर्यंत वाट बघूया। कुकर थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। परातीमध्ये 2 चमचे गूळ घेऊन त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चांगला गूळ चिरून घ्यायचा आहे। गूळ पाण्यामध्ये चांगला विरघळला आहे। त्यानंतर मैदा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर पिठामध्ये थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळून झालं आहे। त्यानंतर 1 चमचा तेल घालून पुन्हा मळून पीठ घ्यायचं आहे। गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मळल्याने पुरणपोळी फुटण्याची शक्यता कमी असते। मळलेलं पीठ सुती कपड्याने झाकून घ्यायचं आहे। डाळ चांगली शिजली आहे। पावभाजीचा जो स्मॅशर असतो तो घेतला आहे। शिजलेली थोडी डाळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आणि ह्या स्मॅशरच्या साह्याने ती बारीक करायची आहे। तुम्ही पुरण यंत्राने पण बारीक करू शकता। सगळी डाळ बारीक करून झाली आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप वितळल्यावर त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। गूळ 1 मिनिट परतून घेऊया। त्यानंतर थोडा गूळ पातळ झाल्याच्या नंतर आपण वाटलेली डाळ त्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर डाळ गुळामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। डाळ गुळामध्ये मिक्स झाल्यावर असं पातळ मिश्रण बनेल। न घाबरता ते
कंटिन्यू हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आहे. मिश्रण घट्ट झालं आहे, त्यामध्ये आता वेलची पावडर घालून घेऊया. दोन ते तीन मिनटं मिश्रण असंच परतून गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रणामध्ये चमचा उभा राहिला की समजा मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आहे, त्याचं पसरवून घेऊन थंड करून घ्यायचं आहे. पुरणपोळीचं सारण थंड होईपर्यंत आपण मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घेऊया. इतक्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे. गोळ्याच्या अशा दोन दोन जोड्या बनवून घ्यायच्या आहे. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो तशी एक पुरी लाटून घ्यायची आहे. याप्रमाणे दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एक पुरी खाली ठेवून थोडंसं सारण घेऊन या पुरीवर ठेवून थोडं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी पुरी त्यावर ठेवून त्याच्या कडेने चांगलं बंद करून घ्यायचं आहे. थोडासा सुका मैदा खाली पसरून त्यावर ही पुरी ठेवून थोडं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पोळी लाटून घ्यायची आहे हळूहळू. जोर न देता हळूहळू लाटून घ्यायची आहे. गूळ वापरल्यामुळे पुरी अगदी सहज लाटली जाते, लाटताना चिकटण्याची भीती नाही. पॅनमध्ये थोडं तूप टाकून त्यानंतर ही पोळी पण त्याच्यावर टाकायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे. अर्ध्या मिनिटानंतर पोळीची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. त्यावर थोडं तूप घालून घ्यायचं आहे. पोळी दोन्ही बाजूनी खरपूस अगदी भाजून घ्यायची आहे. याप्रमाणे बाकीच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आहे की नाही सर्वात सोपी? कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.